नमस्कार मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप आता व्यवस्थित सुरळीतपणे चालत आहे. तुम्ही या ॲपमधून तुमच्या घरामधील कितीही अर्ज भरू शकतात, बाहेरचे देखील अर्ज भरू शकतात. तर हे ॲप जे आहे आता सुरळीतपणे चालू आहे. तुम्ही याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की नेमका अर्ज कसा भरायचा आहे, तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ते सर्व याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोरवरनं तुम्हाला हे नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. ॲप डाउनलोड झालं की तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल. पहा, इथं डन करायचं आहे. या ठिकाणी तुमचा जो पण मोबाईल नंबर आहे, तुम्हाला जो पण ठेवायचा आहे ज्याच्यावरती अपडेट येतील, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. टर्म्स अँड कंडिशन इथून तुम्हाला स्वीकार करायचे आहेत आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर पहा एक 4 अंकी OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP केल्याबरोबर तुमचा प्रोफाईल अपूर्ण आहे असं ते म्हणेल. तर पहिल्यांदा तुमचा प्रोफाईल पूर्ण भरून घ्यायचा आहे. इथं प्रोफाईल भरताना तुम्ही ज्यांच्या नावाने अर्ज भरताय त्यांचीच माहिती टाकू शकतात. ठीक आहे, त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, त्यांचा ईमेल आय डी टाकायचा आहे, इथून त्यांचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, कुठे राहतात ते या ठिकाणावरनं सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर त्यांचा तालुका या ठिकाणावरून सिलेक्ट करायचा आहे आणि नारी शक्तीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. सामान्य महिला आहेत, गृहिणी आहेत, सेतू आहेत किंवा ग्रामसेवक आहेत किंवा या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत, ते या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल अपडेट झाला की तुम्हाला फर्स्ट पेजवरती यायचं आहे. इथं पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ऑप्शन आहे. इथे केलेले अर्ज तुम्ही पाहू शकतात. तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमचा फॉर्म जो आहे तो ओपन होईल. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी लोकेशन विचारेल, याला तुम्हाला काय करायचं आहे, अलाव करायचं आहे. लोकेशनला लोकेशन अलाव केलं की पहिल्यांदाच तुम्हाला आता महिलेचं नाव विचारेल. पहा, महिलेच्या नावामध्ये तुमचं तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता किंवा इंग्लिशमध्ये टाकू शकता. या ठिकाणी नाव मराठीमध्ये दिले तर मराठीत चालेल किंवा इंग्लिशमध्येही चालेल. ज्या डॉक्युमेंटवरती जसं नाव आहे परंतु तसंच नाव तुम्हाला टाकायचं, जसं आधार कार्डवरती आहे किंवा इतर डॉक्युमेंटवरती, नावामध्ये चूक करायची नाही. महिलेचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचं सिलेक्ट करू शकता, लग्न नाही झालेलं तर वडिलांचं सिलेक्ट करा, त्यांचं नाव इथं तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर पुढं पाहता जन्मदिनांक तुम्हाला टाकायचे. तुमच्या डॉक्युमेंटवरती जशी जन्मतारीख आहे तशी जन्मतारीख या ठिकाणावरून तुम्हाला निवडायची, याच्यावरती क्लिक करून आणि जन्मतारीख निवडल्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर खाली पहा, इथं भरपूर जण चुका करतायत. अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती विचारले. इतर माहितीमध्ये पहिल्यांदा त्यांनी जन्माचं ठिकाणाचं पत्ता विचारला आहे. पहा, जन्म ठिकाण विचारलेलं आहे, मग त्यामध्ये जिल्हा त्यांनी विचारलेला आहे की तुमचा कुठल्या जिल्ह्यात जन्म झाला, आणि त्यानंतर मग त्या जिल्ह्यामधील तालुका विचारलेला आहे. त्या तालुक्यामधून परत तुमचं गाव इथं तुम्हाला टाईप करायचं आहे. ठीक आहे, गावाचं नाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर खाली पहा, तुमची ग्रामपंचायत कुठली आहे, मग नगरपंचायत येते का, नगरपालिका येते का, महानगरपालिका येते, ते या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. नगरपालिका असेल तर नगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत, आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे त्या गावाचा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, तर हे झालं जन्माबद्दलचं. त्याच्यानंतर खाली आता आहे पहा पत्ता, तुमचा पत्ता तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. आता पत्ता कुठला टाकायचा असे सर्वजण कमेंट करून विचारतायत. तर बघा, पत्ता टाकताना काय करायचं, तुम्ही सध्या ज्या ठिकाणी राहताय तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तोच पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, जो पत्ता तुमचा यूजमध्ये आहे तो. त्यानंतर तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि स्वतःचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे ज्यांचा फॉर्म भरताय त्यांचा. त्यानंतर खाली पाहता, शासनाच्या तुम्ही योजना घेतल्या आहेत का कुठल्या, या ठिकाणी शासनाची तुमची कुठली योजना स्कीम वगैरे चालू आहे का, चालू असेल तर होय करा आणि त्याचे किती पैसे भेटतात तुम्हाला इथं तुम्हाला नमूद करायचं आहे. जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणावरून काय करायचं आहे, नाही करायचं आहे. त्यानंतर हे जे दोन ऑप्शन आहेत इथं काही करायचं नाही तुम्हाला. त्यानंतर खाली पहा, वैवाहिक स्थिती, तुम्ही अविवाहित आहात का, विवाहित आहात का, विधवा आहात, परित्यक्त आहात की निराधार घटस्फोटीत, या ठिकाणी पहा. तर एका कुटुंबामध्ये एक विवाहित महिला त्याचबरोबर एक अविवाहित महिला देखील अर्ज करू शकते, दोन लाभ भेटू शकतात. तर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहित करायचं आहे. त्याच्यानंतर खाली पाहता, अर्जदाराचे बँक खात्याचं तपशील तुम्हाला भरायचं आहे, बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. आता कुठलीही बँक असू द्या तुमची चालेल, या ठिकाणी त्यांनी तसं काही विचारलेलं नाही, नॅशनल राष्ट्रीयकृतच पाहिजे वगैरे. कुठल्याही बँकेचं खात्याचं तुमचा खाता धारकाचे नाव, जसं पासबुकचं पहिलं पेज आहे तुम्हाला अपलोडही करायचे, त्याच्यावरती जसं नाव आहे तसं टाकायचं आहे, खातेदाराचे नाव आणि बँक खाते क्रमांक बरोबर टाकायचा आहे. IFC कोड देखील त्या बँकेचा
बराबर टाकायचा आहे. आता बँक खात्याला तुमचं आधार कार्ड जोडलेलं आहे का, संलग्न करण्यात आलेलं आहे काय, जर करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला होयवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाहीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता पहा डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे आहेत, कसे अपलोड करायचे आहेत हेही व्यवस्थित या ठिकाणी बघा. ज्याच्यामध्ये पहा खालील डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. आता पहिला आहे आधार कार्ड, मॅन्डेटरी आहे, ते सर्वांसाठी लागेल. 1 MB आतमध्ये तुमचं या ठिकाणी आधार कार्ड पाहिजे, ठीक आहे. साईज कमी जास्त करण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तुमच्याकडं, तेही तुम्ही अपलोड करू शकता. आता डोमसाईलला त्यांनी या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, जसं की रेशन कार्ड तुमच्याकडं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तर तुम्ही तेही अपलोड करू शकता. रेशन कार्ड नाही आहे तुमच्याकडं तर मतदान कार्ड तुम्ही अपलोड करू शकता, त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि तुमची शाळा सोडलेला दाखला देखील या ठिकाणी अपलोड करू शकतात. असे तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत रहिवासी प्रमाणपत्राबद्दलचे, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हे देखील तुम्हाला 1 MB आतमध्ये अपलोड करायचे आहे. ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज देखील नाही, ते उत्पन्नाचा दाखला अपलोड नाही केलं तरी चालेल. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, ठीक आहे, तर ते उत्पन्नाचा दाखला तहसीलदारकडनं घेतील. 31 ऑगस्टपर्यंत याची तारीख आहे अजून, तोपर्यंत तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही भेटून जाईल. 2.5 लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला मग इथं अपलोड करायचा आहे. ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड नाही त्यांनी, ठीक आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्यामधून सूट देण्यात आलेली आहे, ठीक आहे. एवढे 3 डॉक्युमेंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आणि बरेच जण विचारतात की रेशन कार्ड या ठिकाणी मॅन्डेटरी कुठंच नाही आहे, ठीक आहे. या केसमध्ये फक्त तुमचं उत्पन्नाच्या दाखल्याच्या केसमध्ये तुम्हाला रेशन कार्ड लागेल जर पिवळं आणि केसरी असेल तर. आणि आदिवासबद्दल जर तुमच्याकडे या ठिकाणी वोटर आय डी नाही आहे किंवा जन्म प्रमाणपत्र नाही आहे किंवा TC नाही आहे तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मागितलेलं आहे ते लागेल त्या ठिकाणी. रेशन कार्ड असं कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र. आता हमीपत्र कसं भरायचं आहे, हमीपत्रामध्ये नाव वगैरे लिहायचं नाही, फक्त तुम्हाला हमीपत्रावरती साईन करायची आहे मित्रांनो. आणि ती साईन केलेलं जे आहे त्याचा फोटो काढून काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे हमीपत्राच्या ठिकाणी. त्याचं काय केलेलं आहे, PDF फाईल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली आपल्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर पहा बँक पासबुक, या ठिकाणी बँक पासबुक जे आहे त्याच्या पहिल्या पेजचा जो तुम्हाला फोटो आहे तो फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्जदाराचा फोटो, इथं तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे, ठीक आहे. लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे, तुम्ही मोबाईलमधला फोटो अपलोड करू नका, ही KYC आहे फोटो अपलोड करणं म्हणजे, ठीक आहे. समोरच्या कॅमेऱ्याने किंवा पाठीमागच्या कॅमेऱ्याने तुम्ही व्यवस्थित चांगला बॅकग्राऊंडमधून लाईव्ह फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. फोटो वगैरे सर्व अपलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला ॲक्सेप्टवरती हे हमीपत्र जे आहे ॲक्सेप्ट करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वीकारावरती क्लिक करायचं आहे आणि खाली पहा तुम्हाला माहिती जतन करा हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशी संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल, तुमचे डॉक्युमेंट अपलोड केलेले येतील, तुम्हाला इथून काय बदल करायचं असेल तर बदल करता येईल आणि फॉर्म सबमिट करता येईल. परंतु याच्यामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी बदल करायचा आहे तर आत्ताच बदल करून घ्या, कारण की याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करताना देखील आधार कार्ड असेल, वोटर आय डी असेल, रेशन कार्ड असेल, बँक पासबुक असेल, याचे दोन्ही साईडचे फोटो, जसं की आधार कार्डचा पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही साईडचे फोटो तुम्हाला मर्ज करायचे आहेत. मर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो आहे फोटो मर्ज करण्यासाठी, किंवा गॅलरीमधून तुम्ही करू शकता. तर ते मर्ज केलेले दोन्हीही काय करायचे तुम्हाला या ठिकाणी मर्ज करून अपलोड करायचे, दोन्ही साईडचे फोटो लागणार आहेत. रेशन कार्डचे देखील पुढचा आणि पाठीमागचा फोटो, त्याचबरोबर आधार कार्ड किंवा वोटर आय डी अपलोड करता आहे, दोन्ही साईडचा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा पद्धतीने ऑप्शन येईल, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा OTP टाकायचा आहे, तुमच्या जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय OTP केली की तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होईल. त्याच्यानंतर पहा अशा पद्धतीने तुमच्यासमोर ऑप्शन येईल, तुमचा कोड येईल म्हणजे तुमचा सर्वे नंबर येईल, या ठिकाणी युजरचं नाव येईल, त्यांचा नंबर येईल, सिटीजनचं नाव येईल, या ठिकाणी कधी अर्ज भरला आहे ते येईल आणि कुठल्या स्कीमसाठी भरला आहे ते येईल. आणि तुम्हाला इथं छोट्या अक्षरामध्ये योजनेच्या पुढे पहा पेंडिंग म्हणून स्टेटस दिसेल, मग इथंच तुम्हाला स्टेटसबद्दलचं अपडेट जे आहे ते वेळोवेळी पाहायला भेटणार आहे. ते पेंडिंग आता दिसतं आहे इथं, मग तुमचं अप्रूव झालं आहे, डिक्लाईन झालं आहे काय ते सर्व इथेच तुम्हाला पाहायला भेटेल. आता याच्या पुढची प्रोसेस काय आहे ते अजून समजलेलं नाही, म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर हार्ड कॉपीचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायची गरज नाही आहे. ऑनलाईन फॉर्म एकदा भरला की या ठिकाणी प्रोसेस संपते. परंतु याच्या पुढं अजून काय जर प्रोसेस आली, काय करायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पूर्णपणे माहिती दिली जाईल. आता तुम्हाला सतत स्टेटस चेक करत राहायचं आहे, बाकी याच्यामध्ये दुसरी काय प्रोसेस नाही आहे. त्यासाठी काय करायचं आहे,
हे जे होमपेज आहे पहा, इथं तुम्हाला केलेले अर्ज पाहायला भेटेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही स्टेटस जो आहे तुमच्या फॉर्मचा चेक करू शकता. आणि दुसरे कुणाचा अजून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे जे नाव दिसतं आहे याच्यावरती क्लिक करू शकता आणि इथून त्यांचा दुसरा देखील फॉर्म भरू शकता. आणि ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांची सर्व माहिती भरायची आहे, त्यांचा मोबाईल नंबर वगैरे त्यांचंच टाकायचं आहे. तुम्ही एका ॲपवरनं कितीही फॉर्म भरू शकतात. अजून तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.